सागरच्या वर्तमानपत्रामध्ये विशेषतः पुढारीमध्ये किसनवीर खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचं ई ऑक्शनची नोटीस आलेली आहे. ही नोटीस आम्हा सगळ्यांना क्लेश देणारी, दुःख देणारी अशी गोष्ट आहे. तिथलं विद्यमान व्यवस्थापन आहे ते हा कारखाना सहकारात राखण्यामध्ये अयशस्वी झाल्याचं स्पष्ट करणारी ही गोष्ट आहे. एक, तो कारखाना वाचवण्यामध्ये आमदार मकरंद पाटील आणि बँकेचे अध्यक्ष असलेले त्यांचे बंधू दोघेही अयशस्वी ठरलेले आहेत आणि दुर्दैवानं हा सहकारातला कारखाना ई ऑक्शनच्या माध्यमातून खाजगीकरणाकडे जाईल की काय अशी भीती आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. माझ्या मनामध्ये एक शंका होती, ती निवडणुकीच्या माध्यमातून मी बोलत लोकांशी होतो की कदाचित हे सारं खाजगीकरणाच्या वाटेवर जाईल की काय, आणि ती भीती आज खरी ठरताना दिसते. आमची भावना अशी आहे की हा कारखाना सहकारात राहायला पाहिजे, वाचला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्या व्यवस्थापनाने हे प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा आमच्या मनातली भीती, आमच्या मनात असणारी शंका खरी आहे, याला बळकटी मिळेल. व्यक्तिगत कारखाने उभा करण्याची संकल्पना माझ्या आमच्या कुटुंबाच्या मनामध्ये कधीही नव्हती. ती भावना जर असती तर कदाचित खंडाळ्याच्या सहकारातल्या उभारणीच्या ऐवजी तेव्हाच खाजगी कारखाना केला असता, पण त्या वाटेनं आपण जायचं नाही हा आमचा पूर्वीच निर्णय झालेला असल्यामुळं. कारण ते लायसन्स आणताना सहकारातलं होतं, लोकांच्यासाठी आणलेलं होतं, आणि म्हणून तो सहकारामध्ये उभा केला होता आणि तो टिकावा, सहकारात राहावा, लोकांचं भलं व्हावं ही त्याच्यातली भावना आहे. कुणाच्या ताब्यात जाईल हे ई ऑक्शनच्या माध्यमातून समोर येणार आहे. पण आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केलेली भीती वास्तव ठरते हे चित्र आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. दादा, अजितदादांनी एक सांगितलं होतं एक स्टेजवरती एका कार्यक्रमामध्ये की कारखाना घेऊन तुम्ही चूक केली आमदारांना सांगितलं होतं, त्याच्यामुळे तुमची आमदारकी धोक्यात येऊ शकते. तुम्हाला असं वाटतंय का की आता आमदारकी धोक्यात यायचे संकेत दिसू लागले? अजितरावना सहकारातली साखर कारखानदारी चालवणं किती जबाबदारीचं कठीण आहे याची कदाचित त्यांना जाणीव असावी, आणि यांच्यामध्ये ती क्षमता न दिसल्यामुळं त्यांनी ते मनोगत व्यक्त केलं असावं. तसं ट्रॅक दिसा लागला कारखाना चालू शकत नाही हे तर दिसायला लागलेलंच आहे. संचालक मंडळाचं आम्ही उभे करणार आहोत, आम्ही तो खाजगीकरणाच्या वाटेनं जाऊ दिलेलं नाही, ऑक्शनच्या वाटेनं जाऊ दिलेलं नाही.